ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भोज येथे आचार्य शांतीसागर स्मारक रस्ता व विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न। निपाणी तालुक्यातील भोज येथील आचार्य शांतीसागर स्मारक परिसरात आदर्श पंचकल्याण महोत्सवासाठी मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी रस्ते व विद्युतीकरणासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता। ही सर्व कामे पूर्ण झाली असून त्याचा लोकार्पण सोहळा मंत्री सौ शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। भोज येथे शांतीसागर महाराज स्मारक परिसरात रस्ते व सुशोभीकरण व्हावं म्हणून जैन समाजाने मंत्री सौ शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे पाठपुरावा केला होता। यासाठी जोल्ले यांनी 1 कोटी रुपये मंजूर करून रस्ते, पेवर ब्लॉक, रंगीत विद्युतीकरण, बोरवेलचं काम पूर्ण केलं। या सर्व कामाचा लोकार्पण सोहळा तसेच आचार्य शांतीसागर महाराज तपोभूमी तीर्थक्षेत्र मार्ग नामफलक अनावरण व वडर समाज येथे 35 लाख रुपये निधीतून रस्ते आणि गटर बांधकामाचा शुभारंभ मंत्री सौ शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पूजन महिलांच्या हस्ते झाल्यावर श्रीफळ पीकेपीएस चेअरमन आदगोंडा पाटील, अण्णासाहेब पाटील, अप्पासाहेब पाटील, अजित माळी, भरतेश कुपानेट्टे, तालुका पंचायत सदस्य प्रकाश वडर, संजय कमते यांच्या हस्ते वाढवण्यात आला। यावेळी जोल्ले दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला। स्वागत व प्रास्ताविक आदगोंडा पाटील यांनी केलं। या कार्यक्रमास प्रभाकर देशपांडे, निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, तात्यासाहेब पाटील, अभियंते भरत बेडकियाळे, केईबी अधिकारी, तहसीलदार तात्यासाहेब पाटील, वीरेंद्र बुर्जी, देवगोंडा पाटील, सचिन मोहिते, विद्याधर नेजे, प्रशांत पाटील, विनोद संगपाळ व इतर मान्यवर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरिणींसाठी भोजून तानाजी बिरनाळे। प्रज्ञासागर मुनिवर्यरन्न ಸ್ಮರಿಸ್ತಾ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಭೋಜ್ ಕ್ಷೇತ್ರ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ನನ್ನ ಸೌಭಾಗ್ಯ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ। ಯಾಕಂದರೆ ಅನೇಕ ಜೈನ ಮುನಿಗಳು ಒಂದು ಹುಟ್ಟಿದಂಥ ಜನ್ಮಸ್ಥಳ ಇದು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕು ಮತ್ತು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕು। ಅದರಲ್ಲಿ ಶಾಂತಿಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಪುಣ್ಯಭೂಮಿ ನನ್ನ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಒಂದು ಭೋಜ್ ಗ್ರಾಮ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ। ಇಂಥ ಒಂದು ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅವರ ಸ್ಮಾರಕವಾಗಿ ಒಂದು ಏನು ನಾವು ಸ್ಮಾರಕ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಕರಿತಾ ಇದ್ವಿ ಅದು ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿತ್ತು। ಆದರೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು ಈ ಭೋಜ್ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಅವರು ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು ಇದನ್ನು ಒಂದು ತೀರ್ಥಸ್ಥಳವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಆಸೆ ಇತ್ತು। ಕಳೆದ 7-8 ತಿಂಗಳಿಂದ ಅವರು ಇಲ್ಲಿಯೇ ಉಳ್ಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಏನು ನಾವು ಭೋಜ್ ಸ್ಮಾರಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ವಿ ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಶಾಂತಿಸಾಗರಂ ತೀರ್ಥ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಾಮಕರಣವನ್ನು ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕಳೆದ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪಂಚ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಆಗಬೇಕಿತ್ತು ಆದರೆ ಕೋವಿಡ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದು ಮುಂದೆ ಹೋಗಲ್ಪಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು ನನ್ನನ್ನು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಸಂಸದರಾದಂಥ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರನ್ನು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದು ಈ ಒಂದು ಪಂಚಕಲ್ಯಾಣ ಪೂಜೆ ಒಳಗಡೆ ಈ ರೀತಿ ನಮಗೆ ಒಂದು ಸ್ಮಾರಕ ತೀರ್ಥಸ್ಥಳ ಆಗಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅದನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಒಂದು ಪುಣ್ಯ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಸುಮಾರು ಇವತ್ತು ಈ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್ಗಳನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ